इचलकरंजीसह हातकलंगले व शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे पूर्णपणे कोविड 19 विलगीकरण रुग्णालय म्हणून जाहीर केले आहे। त्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रयत्न केले। या रुग्णालयात कोविड 19 सेंटर चालू झाले असून याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। इचलकरंजीसह हातकलंगले व शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता बाधित रुग्णासह संभाव्य रुग्णावर एकत्रित उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाचे कोविड 19 विलगीकरण रुग्णालय म्हणून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे। येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर शेटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेचे पालन करत कोणतीही गाजावाजा न करता शुक्रवारी कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट लॅब सुरू करून कोरोनाच्या या ठिकाणची तपासणी सुरू केली आहे। आज पहिल्याच दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत 12 चाचण्या घेण्यात आल्या। विशेष या लॅबमुळे तपासणी अहवाल केवळ 30 मिनिटात प्राप्त होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांना कोविड 19 ची टेस्ट देणाऱ्या व्यक्तीचा वेळ वाचून अहवाल प्राप्त होईपर्यंत जीव टांगणीला लागत होता ते आता होणार नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णांचे 4 विभाग करण्यात आले आहेत। त्यात पहिला विभाग असंसर्ग विभाग आहे ज्यामध्ये हे रुग्ण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले नाहीत परंतु सर्दी खोकला व इतर आजाराची लक्षणे आहेत। दुसरा विभाग रेड झोन मधून आलेल्या नागरिकांचा तर तिसरा विभाग हा संशयित रुग्णासाठी आहे। जे नागरिक कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्यासाठी हा तिसरा विभाग आहे तर चौथा संसर्ग विभाग आहे ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। आज मितीला या रुग्णालयात अत्यंत सुस्थितीत नियोजन असल्याचे पाहायला मिळते। 2 दिवसापासून येथील अनेक अहवाल प्रलंबित होते त्याबाबत काही तक्रारी समोर आल्या आहेत। या संदर्भात माहिती जाणून घेता कोविड 19 दोन प्रकारच्या तपासण्या होतात त्यात पहिली तपासणी कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट असे म्हणतात हीच चाचणी आजपासून येथे सुरू झाली असून दुसरी तपासणी RT-PCR ही कोल्हापूर अथवा मिरज किंवा पुणे येथे होते आणि ही तपासणी त्यांची केली जाते ज्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह येते परंतु ज्यांना कोविड 19 ची लक्षणे आढळून येतात अशांचे अहवाल 2 ते 3 दिवसांनी येतात आणि येथील अहवाल तपासणीसाठी कोल्हापूरला पाठविले आहेत। याशिवाय रुग्णालयातील सर्वच रुग्णांना सकाळी चहा नाश्ता व 2 वेळेचे जेवण दिले जाते। बऱ्याच रुग्णासोबत अनेक नातेवाईक येत असल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे शासनाने या ठिकाणी शिवभोजन थाळीसारखी व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण अँटीजेन कोविड-19 रॅपिड टेस्ट चालू केलेली आहे त्याच्यामध्ये सकाळपासून आपण 2 वाजेपर्यंत 12 पेशंटची तपासणी केली आहे त्याच्यामध्ये 4 पेशंट पॉझिटिव्ह आले आहेत इचलकरंजीमध्ये आणि आता आपण जे पेशंट आता समजा सिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यांच्यामध्ये जर ही रॅपिड अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली तर आपण त्यांना ऍडमिट करतो म्हणजे त्यांना ऍडमिट करून आपण पुढची टेस्ट जी कन्फर्मेशन टेस्ट आहे RT-PCR टेस्ट आहे की आपण कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवतो त्या टेस्टसाठी 1 ते 2 वेळेचा कालावधी लागतो त्या टेस्टसाठी आपण पेशंटला ऍडमिट करतो आणि मग ती आपण सारखं पुढे पेशंटला पाठवतो आपण कोल्हापूरला आणि आता ही अँटीजेन रॅपिड टेस्ट जी आहे आपल्या IGS मध्ये चालू केली आहे त्या टेस्टमुळे आपल्याला 30 मिनिटांमध्ये आपल्याला पेशंटचा रिपोर्ट समजतोय की तो पेशंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये पण आपण स्वॅब घेतो नेझोफॅरिंजियल स्वॅब घेतो आणि ती टेस्ट करतो आपण आणि त्याच्यामध्ये 15 मिनिटांमध्ये आपल्याला कळते की तो पेशंटला कोविड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आणि 30 मिनिटापर्यंत आपण वेट करतो आणि नंतर आपण तो रिपोर्ट देतो की पेशंट पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे। आता याच्यामध्ये पेशंट जर सिम्प्टम आहे आणि पॉझिटिव्ह आला आहे तर त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणून ऍडमिट करतो आणि ट्रीटमेंट देतो आणि समजा पेशंट सिम्प्टोमॅटिक आहे म्हणजे त्याला कोविडचे सिम्प्टम आहेत आणि जर ती टेस्ट निगेटिव्ह आली तर आपण कन्फर्मेशनसाठी त्याला ऍडमिट करून RT-PCR करतो। दुसरा आहे असिम्प्टोमॅटिक आहे आणि टेस्ट पण निगेटिव्ह आली आहे तर त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतोय आणि तिसरं म्हणजे जर तो सिम्प्टोमॅटिक आहे आणि अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली तरी अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तो असिम्प्टोमॅटिक आहे तर आपण त्याला ऍडमिट करतो।
जी आहे आपली रॅपिड टेस्ट आहे ती आपल्याला त्या लवकरात लवकर आपल्याला पेशंटला जो वेटिंग पिरियड असतो तो कमी झाला.